बापाची पुताची आणि पवीत पवित आत्म्याची आमेन बोमगचा इष्टनो तुमक सुमेस्तांक या यासकची नावी मोग अस प्रणाम करमेल प्रेरण देवाच्या पुत्रच्या नियळाक स्वागत आस फेब्रुवारी महिन्याची सो तारीख सध्याकाळच्या पंचव्या हप्त्यासो ऐतार वरस ती दिस इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स टू फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणून त्या सांगता सा पॉल मिकी आणि त्याचे वीस आणि सो जण संगती हनसो उडास हे नागसाकीतले रक्त साक्षी। तर आता आईच्या नियाळाक आईसो वांझेल आम्ही चीत देऊन भोक्तीपणे ऐकव सल्का प्रमाणे जेजू क्रिस्तची शुभ वर्ता एक दीस। गेनिसरेत सरोवरचे तडीसरशी जेजू उभो देवाचे उतर आई कतीर लोकासो जोमो ताचे जोमो ता भोवतणी उड्डता सरोवरचे तडीक लागयल्ल्यो दोन दोणी ताणे पागी दोणींतले देवणू आपली जाळ धुताले एके दोणीर सोडून ती सिमावची दोणू तडी तावन चिक्केशे मुखार सुटून रावूंक ताणें ताका सांगले उपरांत बसून दोणीर सो तो लोकांक शिकवून दिवंक लागलो ताणे उलोवन जातच सिमांक सांगले दोन गूंड उदकाक मुखार वर आणि मास्ली धरून तुमची जाळा देवया तवळ सिमाव म्हणालो मेस्त्री सगळी रात आम्ही कष्ट लि पु आम्ही काहीच धरले ना तरीपूण तुझ्या उतरांचे हा जाळ देवयता जाळा उडिलींच मालेची एक वटली रास जाळांपोडली आणि जाळा पिंजूक झाली तुळ दुसरे दोणीन असलेल्या आपल्या सांगात्यांनी येऊन आपणांक कुमो करिशे तांकां हात भाशेन ताणें आपयले ते आयले आणि सांगता मेळून दोनी दोणींनी तांनी मासली बोरली इतली की दोनी दोनी दोन्ही बुडोक झालो हे पळवून पेद्रू जेजूच्या पायांक पडलो आणि म्हणालो मोजे सरशिलो पैसळ सोमिया सर हा एक मनीस ताणी धरलेले मासलेची रास पळवन तो आणि त्याचे सांगाती सोमेस्त विस्मित झाले तेचपरी सिमांचे वांटेली जाऊन असलेले देवाचे पूत जाकोब आणि जुवावी विस्मित झाले जेजू सिमांक म्हणालो भियेनाका ह्या फुडा तू मनशांक पागतलो दोणी तडी खाडतच सक्कट सांडून ते जेजूसो पाटलाव करून गेले देवचे बुतर हे वाकणी तुका क्रिस्ता बुल निबडिनो लास्ट टाइम देवन तुमचे एटेंशन दिल्लें दिल्ले के आता चिंत्या तुम्ही मिसाक इल्लो वेळ करून गेल्यात आणि सीधा मुख्य बांकार तुम्ही बसून गेल्यात आता तेद्टेन्शन तुमचे पडता ने गी एक फंक्शन जाते असा चिंत्या रोसाचे

एक दैवीक अनुभव जाल्लो असा की तुमकां तें ते कशे उतरावचें कशें सांगचें सांगचे म्हणून कळुकुचना जावं पुरो तुमी रेती रे गेल्या वेळार वा सक्राम्या आरादान जाता असताना वा बाइबल वाचता असताना वा खच एक संक्रमेथ संभ्रमत असताना कुम सरसो संक्रमित जाऊन पुर तुमक देवाक मुखार मुखार बरी जाल्लो अनुभव थोड्यांक पिढेसहित अस अनुभव ज्लो असा कटल्यार असताना वा युंत असताना वा काल एका सिस्टरची इंटरव्ह्यू ऐकताल ती कोविडा दरम्यान आयस युंत असली आणि थंयसर त्या आयसुईतू तिका एक देवास अनुभव जे ती वर्णिताली तसे पिढे सहती कष्टांसह अनुभव जाऊनची साध्यता असा सा। काही तुमच्या जिवितात घडलेली असतात गे बायबल वाचता असताना ते कंचिंगी एक उतळ वा कंचिंगी एक वपाळ तुमका परतून परतून दसता परतून परतून तुमच्या मोती पडद्यार उदेता असे गायन झालं अंगी वा खंची एक प्रकृतीची सोबाई पळयत असताना जावं पुरो सकाळी सूर्य उदेवचो वा संजेर सूर्य बुडचो जावं दर्याच्या देगे गेल्ल्या वेळार जावं काही पिकनिका गेल्ल्या वेळार

त्यांच्या पिलांक खची रीत पिलांक ओडकरची रीत सकड पळत असतना काहीतरी दैवीक अनुभव झाह बो आज तीन वाचप आसात हावे वाजेल मात्र वाचलो ही तीन वाचप आम्ही घेतली ज्यारे हंगा तीन नमुनेर या व्यक्तींक देव आपण उगडापण करतात वेगवेगळ्या रीतीने आता वांजेला मी वाचलो आणि थैसर कसे देवाचे एक उगडापण सिमां पेदरूक जाता ते आम्ही पळले ताका मिळोक मेळोक तिले जेजू म्हणतात गुंड उदकांत मासली देवई म्हणून जेजू काही पगिने ताका माली धरचे कळीत ना पण पेद्रू एकलो पागी एक जाणतो वेळा त्या कितली मासली मेळटा म्हण जरी आता जेजून सांगल्या उतराप्रमाणे तो जाळ देवता आणि तडीक ओढूक जायना तितली मासली मेळटा ना पेद्रू म्हणता सुमिया तू म्हणजे सरशील पैसर हा एक म्हणून पण या देवाचे अनुभव ताका थंसर जाता आयचे पहिले वासप इजय्या प्रवादच्या पुस्तकातले थंसर इजय्या आपोवण्या आपोण्याविषयीत आमका ऐक मेळटा ताका देवचे दर्शन मेळटा आणि त्या दर्शनात सेराफिमा मदलो वा मदलो एकलो चिमटेर एक, एक इंग्लो हाडण हाच्या वोंटाक लाईता आणि म्हटा की तुझे उप्पा तुझे अपराध काढून उडयल्यात आणि तुका देवाचो सेवक जाऊन बिनसलाम पहिले इजाई प्रवादी म्हणता की म्हज्यान सात दिना हा एक मेल्या वॉन्टा सो हांगासर हंगासर सीमापिद्र म्हणटा की हा एक पत्की सोमया अनहर्हता दाखयता तो प्रवादी आपणचे एकलो मेळ्या वंटांचा तेना देवदूतू एक इंग्लो हाडणं त्याच्या वंटाक लायता आणि म्हणता तुझे आपरात सगळे पुसून काढल्यात तुका नितळ केला आणि तेद्दना इजा प्रवादी म्हणता हा तयार असा पड्या ताका एक सोपान ता पडले एक दर्शन ताने देखील आणि त्या दर्शनात देवाचा अनुभव ता जात आणि त्यामुखात्र देवचे मिसव तो स्वीकार करता आणि ते जार्ये काढून तो मुखार सरता आयचे दुसरे वासप सांपावलान कोरिंगरां बर पत्रातले आणि थंयसर कशे देव आपणाक भेटलो म्हणून सांपावलो आमकां विवर पहिल्यांद पहिले दमास्कचे वाटेर असताना त्या डायरेक्ट देवाचा अनुभव जाता जेजू त्या दि पडता त्या धरणीक शेवटतात आणि त्या उपरांत त्याच्या जिनियेचे बदलावण जाता आणि उपरांत जेजूचे शिस आपोत चलो ता शिकवण दिसतना त्यांच्या शिकवणेत ताका जाता पण या तीन ते त्या व्यक्तींक तीन नमुनेनी देवचे उघडापण जाता भाऊ नी देव विविध रीतींनी उलयता वा आपणाकच उघडापे करता पुरो डायरेक्ट जाऊन पेद्रू कशें कसे देवाचा अनुभव वा कसे त्या दमस्कचे वाटेर असताना पावलूक अनुभव झाला तसे वा हेरांच्या शिकवणे मुखात्र हेरांच्या जिणये देखी मुकात्र पाऊलूक तो सोयी देवचे उघडापण जात वा थोडे फौटी आमच्याच वैयक्तिक अनुभोगांत दर्शनांत स्वप्नांत वा हेर जिविताच्या अनुभोगा मुखांत्र देव आपणाकच उघडापे कर्जत सदां बिझी असा पवित्र पुस्तक आम्ही घेतलो जाल्यार रे बायबल बाईबल सुरवेतान आखेर सर उघडापणाचे ग्रंथ जुन केले उगडापण म्हणून बाईबल असो अकरेसो ग्रंथ असा पण आकेर पर्यांत देव उघडापे करचेच आमका या पुस्तकांत वाचूक मेळटा आभ्राम सॉरी आदांव आणि येतान धर्न सर देवाचे उघडापण जाता

आणि नोवे तेस्तामेंत पळले जर थंसर उघडापणाच काणयोच असतात आय वाचपण बरी बेद्रूक त्या उपरांत पाऊलकू लिडियाक जुवांक आणि हर एक व्यक्तीक देवाचे उघडापण थंसर जाता त्या देखून आम्ही म्हणे बायबल एक उघडापण असो ग्रंथ तर इतलो सक्कड साक्षी असताना मोगाळ भोवण निबिण आम्ही सांगू जाता की देव आपणच उघडापे करीना खंडित सांगू जायना हर घडये हर दिसा हर व्यक्ती मुखात्र देव आपण उघडापे करता तर मुख्य भोवून निबडी कर्ज झाले काम किती आमचे दोळे आमचे खाण ಕಾಜೆ ಭೇಟ ಜಾಗೋ ನಾ ದೋ ಅನ್ಭೋಗೂ ಜಡಿತ ನಾ ಅಂಗಿಲ್ಲ ಉತ್ತರ ಹಾ ಆಯ ಸದಾಂ ಭೇಟ ದಾ पण जायते पोटी आम्ही आमच्या घराक बीक घालणे दुसऱ्याकडे कैंगी असतात आम्ही असं जे जल्ल्या जाग्यावर नाव आणि देव आमका आम्ही असं जे जल्ल्या जाग्यावर सोधून येतात पण आम्ही कैंगी बिझी असतात तर मग बोल आणि बडी देवाचे उघडापण जात असताना ते स्वीकारा करच्याक आमचे डोळे आमचे कान आमचे काळीज आमचे मोन सदांच उक्ते मौन निबडिन आईचे कीर्तन देवाची महिमा वाकणनो गाऊंची एक स्तुती जाऊन तिनी वाचपांनी आम्ही पळोवचे प्रमाणे देवाचो अनुभव ज्या वेळार ते म्हणतात की आम्ही हे दर्शन हे उघडापून घेऊक योग्य नाही आम्ही पातकी कित्याक तू जसा सर्व पदवेदार तू सर्व सत्य भव तू आम्ही तुझी महिमा देखूक योग्य नाही हचे मुखात्र कळटा की म्हणार देव सर्व महिमेन भरलेलो देव सर्व सत्तेन भरलोलो असल्या देवाची स्तुती आम्ही आता हे कीर्तन मागे श्लोक तुझ्या दूता हुजीर तुका हर्षीतलो सर्वेस्परा तुझ्या दूता हुजीर हर्षित सर्वेस्परा मुच्या तोंडातले प्रार्थना आयकून घेतलं म्हणून सर्वेस्परा सगळ्या मुच्या काळजात हांव तुका दिनवासता तुझ्या दूता मुखार तुझे कीर्तन गायता तुझ्या पवित्र मंदिरासमोर तुका सष्टांग नमस्कार करता तुझ्या दुता तुका तुला हर्षी सर्वेस्परा तू बरो आणि विश्वासी सकळाप्रास वरते तुझे नाव आणि ततर देखून तुझ्या नावची होगलीक गता। तुका उलो मारलेल्या वेळा म्हाका कान दिली मुझे काळीज गटकन म धैरण बरलोय तुका, ते तुझा तुका ते ते तुझा दुता तेलो सर्वेस्परा तुज्या तोंडातली उतरां आयकतना सर्वेस्परा संवसारांतले सर राजा दिनवासतेले सर्वेस्पराची महिमा कितली वर्ती म्हणून सोमियाच्या वाटाविषयी वाकणतले तुका दुता तेलो सर्वेस्परा तुजो हात विस्तारून म्हाका तूं राखताय म्हजे खातीर तुजो उजवो हात कितेंय करूंक तयार तुजो मोग सर्वेस्परा ससनाग बाळटा तुझ्या हातांची कृत्या तू विसर नाुता तुका हर्षीत सर्वेस्परा महिमा बाप्पा आणि पुताक आणि पवित्र आत्म्याक जशी आदी तशीच आता

क्लिफर्ड आणि जेसिंत फर्नांडीस आळापे आता कुवेट का जर सुद्धी संभ्रमतात शाबास की तुमका तुमचे लग्न जीवित नंदन जाऊ दे म्हणून आमचे मागणे देवादिन फ्रँकलिन लेना डिसूजा नासिक टाउन फिनीना जॉन डॉलिन आयर्लंड टाउन हांका सर्विस पो देव सस्निक विषय फवो करून म्हणून आमचे मागणे तुमकां सुबेस्तांक एक अपूर्वयेचो आई तर मागता हाव फादर स्टीवन पिरेरा करमित याझर नंबर आसा न फोर एट वन टू सिक्स थ्री टू टू देव नाईन दोन